आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गोरेगाव पश्चिम येथे जे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या रॅलीत आलेलो आहोत. या ठिकाणी मिलिंद भाऊ कापड्यात. मिलिंद भाऊ, काही दिवसांपूर्वी एक प्रतिक्रिया आलेली, त्या प्रतिक्रियेत असं म्हटलेलं होतं दाखवली पाहिजे जो त्याचा प्रचाराचा वेग आहे. हो, ती स्टेटमेंट मी त्यांची ऐकली आहे की ती आक्रमकता ती ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी दाखवायला पाहिजे होती. तर ह्याच्यावरती मला असं म्हणायचं आहे की माननीय रवींद्र वायकर साहेबांनी आक्रमकता दाखवली ना. आक्रमकता त्यांनी दाखवली शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडण्याची. आक्रमकता त्यांनी दाखवली की बाळासाहेबांच्या विचारांवरती पुन्हा चालण्याची. आक्रमकता त्यांनी दाखवली स्वार्थी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, बिनबुड्याची शिवसेना सोडण्याची आक्रमकता त्यांनी दाखवली. आणि सर्वात प्रथम म्हणजे रवींद्र वायकर साहेब हे आक्रमकता कुठल्या विषयाला म्हणत आहेत? आक्रमकता ते म्हणत आहेत की मी तिकडे जाऊन आक्रमकता आपल्या कार्यप्रती दाखवणार. आणि महत्त्वाचं म्हणजे अमोल कीर्तिकर यांनी कुठली आक्रमकता दाखवली? यांनी आक्रमकता दाखवली आपल्या, त्यांनी आक्रमकता दाखवली आपल्या वडिलांना सोडण्यासाठी. म्हणजे आपल्या वडिलांना सोडण्यासाठी अमोल कीर्तिकरांनी आक्रमकता दाखवली. म्हणजे काय काय आपल्याला समाजामध्ये आपण काय मेसेज सेंड करतोय की वडिलांना सोडून द्या आणि आपण आक्रमकपणे वडिलांना सोडून आपण आपलं राजकीय करिअर बनवण्यासाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी पुढे चला. हा तरुणांना मेसेज देत आहेत. त्यांचं असं मत आहे की ईडी कार्यालयात ते जाऊन त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर केले आणि ते म्हणतात कर नाही तो डर कशाला. मग तेच तर वायकर साहेबांनी केलं, कर नाही तो डर कशाला. आणि ते प्रवेश केला यामुळे त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली ना. अजिबात नाही. वायकर साहेबांनी प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी हे सांगितलं की माझ्यावरती झालेले बिनबुड्याचे आरोप हे मला पूर्णपणे मी लढणार, मी ते क्लिअर करणार आणि त्याच्यानंतर मी निवडणुकीसाठी पुढे जाणार. आणि त्यांनी तेच केलं. त्यांनी आपल्यावरती लागलेले पूर्ण आरोप हे त्यांनी सिद्ध केले की हे बिनबुड्याचे होते, हे चुकीचे आरोप होते. आणि ते क्लिअर केल्यानंतर त्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्या हाती घेऊन आज रिंगणात ते उतरलेले आहेत. या दिवशी धनुष्यबाणाचे वरण दाबून आपण धनुष्यबाणाचे